आदरणीय आहे, पूजनीय आहे आणि आपण त्यांची पूजा करतो. नवरात्रात आपण पाहतो की आपण देवीचे नऊ रूप, विविध रूप पाहतो. त्याच्यामध्ये आपण पाहतो की ती सीतेसारखी सहनशील पण आहे, राधासारखी जीवापार प्रेम करणारी पण आहे, आणखी रणचंडी पण आहे, महिषासुरमर्दिनी पण आहे. तिच्यावर जशी परिस्थिती येते ती तशी आपले रूप धारण करते. आता परवाच्या दिवशी मी स्मृती राणी मॅडम आहे त्यांचं भाषण ऐकत होती. त्या पंजाबच्या एका दौऱ्यावर होत्या तर त्यांनी म्हणजे सांगितलं की मला काही ग्रामीण महिलांचं परिचय करून द्यायचा होता. तर त्याच्यामध्ये माझ्याजवळ एक ग्रामीण महिला आली आणि तिने मला म्हणाली की मेरा परिचय देते वक्त आप ऐसा कहिए क्या कि मैं वो क्रूर माँ हूँ जिसने अपनी बेटी का हत्या करने की कोशिश की लेकिन विफल रही. तो मैंने उससे बोला कि अरे ऐसे मैं कैसे परिचय दूँ आपका, अरे ये ऐसे नहीं बोले. बोले आप मुझे बताओ क्या हुआ. तो तेमा तिनी सांगितलं की डिसेंबर के महीने में मेरी दो बेटियाँ हैं और मैं तीसरी बार गर्भवती थी. तब मेरे पति ने मुझसे कहा कि अभी अभी तीसरी बार तुमको लड़की होती है तो तुम घर में आना नहीं, तुम्हारे घर में आने को नहीं दिया जाएगा. तो मेरे को तीसरी लड़की होती है और मेरा अपना भाई मुझसे आके बोलता है, मेरा अपना भाई, कि यदि दीदी तुम इसको छोटी बेटे का निपटारा कर देती हो तो फिर तुमको जीजाजी लेने को तैयार हैं. तो उसने कहा कि निपटारा कर देती हूँ मतलब क्या, यानी यदि तुम बिना पुलिस को शक किए बिना यदि तुम उसको मार देती हो तो फिर ये आपको जीजाजी आपको लेने को तैयार है. मैंने सोचा कि क्या करूँ मैं, मेरे पास सामने दो बेटियाँ दिख रही थी तो मैं क्यों ना इसको मार दूँ. मैंने सोचा ठंड का दिन है, इसको खटिए पे मैंने इसके सारे कपड़े निकाले और वहाँ मैंने उस छोटी सी बच्ची को, 5 दिन की बेटी को रख दिया और मैं बरामदे में बैठ गई और देखा कि बस अब ये सुबह होके मर जाएगी और मुझे बस रोना ही है. जब मैंने सुबह उठ के देखा तो मेरी बेटी पूरी नीली हो चुकी थी. जब उसको उठाया तो देखा उसकी सांसें चल रही थी. तब मैंने ये सोचा कि जब ये 5 दिन की बच्ची मौत से लड़ सकती है तो मैं इसके लिए अपने पति से नहीं लड़ सकती क्या. तब मैंने ये विचार किया कि मैं कुछ भी हो जाए मैं इस बेटी को अपना जिंदा रखूंगी और इसको पढ़ाऊंगी, ये करूंगी. फिर म्हणून मी म्हणते अशा जेव्हा जी परिस्थिती स्त्रियांवर येते तशी ती घडत जाते, ती हे होत जाते. म्हणून आपल्या मुलींना इतकं सशक्त आणि इतकं मजबूत बनवा की आज त्यांच्यासमोर कोणती पण परिस्थिती हो त्या त्याचा सामना करण्यासाठी तयार राहतील. आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा आणि त्यांना सांगा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथी का बनले, ते तर आज एवढे शक्तिशाली आणि एवढे सामर्थ्य होते की एकटेच युद्ध जिंकू शकत होते आणि पांडवांना राज्य देऊ शकते. पण श्रीकृष्णांनी काय सांगितलं की अर्जुन ही तुझी लढाई आहे, तुला जिंकायचं आहे, तुला लढायचं आहे, मी तुझा सारथी आहे. तसंच आपल्या पोरांच्या पाठीमागे, मुलींच्या पाठीमागे तसंच राहा, त्यांचे सारथी बना, त्यांना लढू द्या, त्यांचं आपलं लढू द्या, त्यांच्या पाठीशी उभा आणि त्यांना इतके चांगले संस्कार द्या, त्यांना मजबूत बनवा, सशक्त बनवा. एक जेव्हा आपण पाहतो की एक बाळ जेव्हा येतं, मुलगी येते आपल्या जन्मास, तर ती आपण तिला शिकवतो, पढवतो, तिला मोठं करतो, तिचं लग्न करतो, ते सून म्हणून दुसऱ्या घरी जाते, आई होते, आजी होते. जेव्हा ती सून म्हणून दुसऱ्या घरी जाते ते घर जोडल्यावरती आजूबाजू परिवार जोडते, म्हणजे आपलं सासरी जोडते, माहेरी जोडते, परिवार जोडते. परिवार समाजाशी जोडला जातो आणि समाज हा देशाशी जोडला जातो. म्हणून एक स्त्रीची भूमिका काय असते, घरापासून ते देशापर्यंत जोडण्याची असते, एवढी ती स्त्रीची भूमिका असते. एक गंमत सांगते तुम्हाला की एका लग्नामध्ये जर का आपण जातो तर तिथे समजून घ्या त्याच्याकडे माहेरचेच लोक आलेले असतात, तर बायकांची कुसबूस कशी असते, काय बाई हो नुसते माहेरचे लोक भरले आहे, कोणी चालवत नाही सासरचा, कोणी नाही लागत या बाईला, काही नको असतं हिला. आणि त्यास आपण जर दुसऱ्या लग्नाला झालो तिचे मैत्र परिवार पण आलेला आहे, सासर मंडळी पण आलेली आहे, सर्व मंडळी आलेली आहे, तर मग आपण तिथे आपलं काय असतं, काय छान बाई आहे ही, काय जोडू नये सर्वांना, सासर असो, माहेर असो, मित्र असो, मैत्रिणी असो, सर्वांना जोडू नये ही बाई.
म्हणजे खरं सांगते ना की अशी बाई असायला पाहिजे, प्रत्येक घराची सून अशी असायला पाहिजे. म्हणून मी म्हणते की एक स्त्री घर जोडण्यापासून एक देशाला जोडते. म्हणून आपल्या मुलींना असे चांगले संस्कार द्या, चांगलं हे करा. आज आपण पाहतो की आज भारताची जी नारी भारतच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर सुद्धा तिने विभूषित केलेला आहे. सैन्याच्या तिन्ही दलालामध्ये ती आहे आणि आज ती लढाई लढण्यासाठी सुद्धा तयार आहे आज ती. आणि मी एक उदाहरण माझं म्हणजे एक व्यक्तिगत उदाहरण म्हणजे आहे एक उदाहरण. माझी एक मैत्रीण आहे, आपण बऱ्याचशा जणी ओळखतो तिला. तिच्यावर म्हणजे असा प्रसंग घडला की 3 ते 4 वर्षापूर्वी तिचा नवरा गेला, तिच्या 2 मुली होत्या. विचार करा तिची परिस्थिती कशी असेल, तिच्यावर अचानक असा अपघात झालेला. पण आज मी जेव्हा तिला भेटते तेव्हा मला तिला पाहून इतका आनंद होतो की ती आज एवढी असं असूनही आज ती इतकी सशक्त उभी आहे, इतकी कणखर उभी आहे आणि आपल्या 2 मुलींना खूप छान प्रकारे सांभाळते. तर आजच्या ठिकाणी अशा नारीचा सन्मान झाला पाहिजे, या नारीचा सन्मान झाला पाहिजे. आणि इथे उपस्थित सर्व काकू सर्व मैत्रिणींनी आज काही ना काही कष्ट केलेलेच आहे, ते आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, आज सर्वांनी कष्ट केलेले. असं कोणतीच महिला नाही आहे जी कष्ट करून ती उभी राहिलेली नाही आहे. म्हणून आज या ठिकाणी ह्यांचा पण सन्मान झाला पाहिजे. म्हणून आज माझं व्यक्तिगत मी त्यांना मानाचा मुजरा करते आणि सलाम करते आणि आपले मनोगत तसेच संपवते.